इंधनाच्या तुटवड्यामुळे गाझा पट्ट्यातली हॉस्पिटल्स बंद करावी लागतील असं पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. इंधन मिळालं नाही तर गाझासमोर गंभीर संकट उभं राहील असा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिलाय. गेली अनेक वर्ष इस्रायलने घातलेल्या वेढ्यामुळे इथली आरोग्यव्यवस्था खिळखिळी झाली आहे आणि आता तिच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मृतांचं काय करायचं. हा, गेल्या वर्षीपासून सुरू झालेल्या निदर्शनांमध्ये 25,000 पॅलेस्टिनी नागरिक जखमी झालेत. बीबीसीच्या मिशाल हुसेन यांचा गाझामधना हा खास रिपोर्ट. आधीच मोडकळीला आलेल्या गाझाच्या आरोग्य व्यवस्थेवर आता आणखी मोठा भार पडलाय. हजारो लोक बंदुकीच्या गोळीबारात जखमी झालेत. इस्रायलच्या कुंपणाजवळ दर आठवड्याला निदर्शनं होतात. अशाच एका निदर्शनात 14 वर्षांचा वलीद अहूर जखमी झाला. वलीदचे वडील म्हणतात, इतर मुलांप्रमाणेच वलीदही गर्दीबरोबर गेला होता. इस्रायली सैनिकाने मारलेली गोळी त्याच्या दोन्ही पायामधून गेली. गेले अनेक महिने या सीमेवर निदर्शनं सुरू आहेत. अनेक पॅलेस्टाईनी लोक म्हणतात त्यांचे हेतू शांततामय होते, पण काही लोकांनी दगडफेक केली, जळते टायर फेकले, तर काहींनी सीमेपार ज्वालाग्रही पतंग आणि फुगेसुद्धा सोडले. इस्रायलचं म्हणणं आहे की त्यांनी कायमच फक्त आपल्या पायाभूत सुविधा, सैन्य आणि नागरिकांच्या रक्षणासाठी गोळीबार केलाय. गोळीबारामुळे बहुतांश जखमा शरीराच्या खालच्या भागात झाल्यात. 23 वर्षांच्या अहमद अबुगोरीला मांडीच्या वरच्या भागात गोळी लागली, पण अजून 2 ऑपरेशन झाल्याशिवाय त्याला आराम मिळणार नाही. डॉक्टर म्हणतात की गाझामध्ये आरोग्य सुविधांवर खूप भार पडतोय. आणखी एका डॉक्टरांचं म्हणणं आहे की इथे गोळीबारात जखमी होण्याची साथ पसरली आहे. मी माझ्या अनुभवावरून सांगतो, जर UK, फ्रान्स किंवा अमेरिकेतल्या डॉक्टरांना इतक्या इमर्जन्सी केसेस हाताळाव्या लागल्या असत्या तर आरोग्य यंत्रणा कधीच कोलमडून गेली असती. इतक्या जखमींना हाताळणं जगातल्या दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी शक्य होणार नाही. यापूर्वीही अनेकदा इथल्या हॉस्पिटलच्या तातडीच्या मागण्याही अपूर्णच राहत आल्यात. गाझामधल्या या सगळ्यात मोठ्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दररोज 500 रुग्ण येतात. इथल्या हॉस्पिटलमध्ये काय काय नाही आहे याची यादी मोठी आहे. पलंग, औषध, इतर पुरवठा या सगळ्यांबरोबरच वीज तुटवडा आणि जनरेटर चालवण्यासाठी इंधनाची कमतरता सुद्धा त्यांना भेडसावते. रुग्णांना पिण्यासाठी तसंच डॉक्टर किंवा नर्सना हात धुण्यासाठी आणि त्यांची उपकरणं स्वच्छ करण्यासाठीही पाणी नाही आहे. गेली काही वर्ष इथल्या कर्मचाऱ्यांना फक्त अर्धाच पगार मिळालाय. गाझा पट्टीवर नियंत्रण असणारी हमास संघटना काहींना पगार देते तर काहींना वेस्ट बँकमधली पॅलेस्टाईनी ऑथॉरिटी. गाझाला पडलेला वेढा आणि त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम यांची सातत्याने चर्चा होते. इस्रायल म्हणतं की ते औषध पुरवठ्यावर बंधनं आणत नाही आहेत, पण लोकांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी गाझाकडे पैसेच नाही आहेत. आमच्या नागरिकांचा सतत मृत्यू होतोय आणि ते जखमी होत आहेत. प्रश्न हा आहे की हे सगळं कशासाठी? आम्ही 12 वर्ष वेढ्यात का आहोत? या परिस्थितीला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यांनाच. संयुक्त राष्ट्र, रेड क्रॉस, इस्रायल, पॅलेस्टिनी अथॉरिटी सगळे जबाबदार आहेत. नवजात अर्भकांना खास उपचारांची गरज असते. अनेकदा त्यांच्या आजारांवर इथे उपचार होऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना याची सगळ्यात जास्त झळ बसते. वेढ्यामुळे लोकांच्या प्रवास करण्यावर मर्यादा येतात. त्यांना इथून बाहेर पडण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. या 2 दिवसांच्या बाळाला हृदयाचा विकार आहे. आम्ही त्याला भेटलो तेव्हा या बाळाला हलवण्यासाठीचा परवाना यायचा होता. 4 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला कारण त्याचा परवाना आलाच नाही.